DMD चा आजार डायग्नोसिस झालेला आहे 9 वर्षाचा आहे तो 6 महिन्यापूर्वी आम्ही सेल्स टाकलेले आहेत तर ते आता सेकंड फॉलोअप साठी आलेले आहे तर 3 महिन्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात दिसला आम्हाला ते म्हणजे त्याचं डॅमेजिंग हळूहळू प्रमाणात होतंय अशा लोकांचं पण कमी होतंय प्रमाण आता थोडंसं पडण्यामध्ये पण बदल जाणवतोय पहिले खूप पडायचं दिवसातून 3-4 वेळा व्हायचे आता आठवड्यातून 1-2-4 वेळा मध्ये लक्षणात येते प्रत्यक्ष हँडरायटिंग मध्ये पण इम्प्रूव्ह झालाय हातामध्ये हाताच्या एक्सरसाइज खूप इझिली करत होतो म्हणजे अशी अगदी पटकन होता ते त्याच्याकडनं आणि रोलिंग खूप छान अगदी मजेने करत होतो आणि खूप स्पीडली करतो पिंचमध्ये सुधारणा आहे त्याची आता बऱ्यापैकी जोर लावलाय त्यांनी म्हणजे त्याच्यात तेवढी शक्ती एनर्जी आली एक्सरसाइज तो पहिला थकायचा दमायचा किंवा त्याचं स्वतःलाच त्याला वाटायचं नाही करावं दमल्यासारखं व्हायचं पण आता पहिल्या 10-10 स्टेप करायचं फक्त तो कशा बशा आता त्याच्या डबल अगदी 20-20 स्टेप्स करतो प्रत्येक गोष्टीच्या आणि स्टॅमिना देखील वाढला आहे पहिला अर्धा तास करायचा आता 1.5 तास कंपल्सरी करतो म्हणजे करतोच चालण्याची ड्युरेशन पहिले म्हणजे थकायचा तो थोडं चाललं की थकायचा आता कंटिन्यू कमीत कमी 10 मिनिटाच्या पुढे चालू शकतो तो सरळ फ्लोरिंगला चढ उतारांमध्ये मागतो सपोर्ट पण सरळ चालायला तो मदत नाही त्याचा तो एकटा चालू शकतो 10 मिनिटं तरी एकटा चालू शकतो तो आणि ह्याच्यापेक्षा ह्या लोकांमध्ये डॅमेजिंगचं प्रमाण जास्त असतं ते वाढत जातं त्याच्यामुळे ते निदर्शनात नाही आलं ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्यापैकी मला तर वाटतंय की त्याची जे म्हणजे माझ्या मनाचं समाधान सांगते मी की डॅमेज होण्याऐवजी आहे त्या स्टेपमध्ये मी त्याला बघते अजून तरी 6 महिन्यामध्ये अजून तरी काही डॅमेज मला दिसत नाही आहे पहिले जसं होतं ना त्याच्यात थोडी सुधारणा बऱ्याचशा गोष्टींमध्ये झालेली आहे काही गोष्टी आहेत अजून तशा नाही असं नाही पण डॅमेज नाही झालेलं काही मला डॅमेज काहीच दिसलेलं नाही आहे तुम्ही दुसरे पेरेंट्सला काय सांगणार त्यांच्या मुलांना असं मस्क्युलर डिस्ट्रोफी आणि डीएमडीचा आजार आहे त्यांना असंच सांगणार उलट ह्याच्यावर तरी इलाज कुठेच नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही जेवढ्या लवकर तुम्हाला प्रयत्न करता येतील तेवढ्या लवकर प्रयत्न करा जास्त डॅमेज न होऊन देता आहे त्या स्टेपला मुलांना घेऊन हे सेल्स टाकण्याचं काम करा तुम्ही खरंच हे थोडक्यात त्यांना जीवदान देणारच ठरलेलं आहे आणि ह्या लोकांना खरंच ते खूप फायदेशीर आहे की ती स्वतःची स्वतः चालू शकतील त्यांच्या पायावरती